इचलकरंजी पालिकेतील वीज बिल थकल्याने पाणीपुरवठा ठप्प होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले आणि शहरात सत्ताधारी मंडळींवर नाराजीचा सूर दिसून येत आहे. आज दैनिक पुढारीमध्ये वीज बिल थकीत 71 लाख वीज बिल थकीतची बातमी आलेली आहे. वास्तविक पाहता आहे सत्ताधाऱ्याच्या निष्क्रियतेपणामुळे आज ही आर्थिक घडी पूर्णपणे नगरपालिकेची विस्कळीत झालेली आहे. तीन दिग्गजांनी एकत्र येऊन केलेल्या आघाडीत भ्रष्टाचार आहे की नाही हा संशोधनाचा विषय ठरू शकतो, मात्र पालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही अशी खोचक टीका विरोधी पक्षाचे पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे यांनी केली आहे. मागील जानेवारीत पालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन भाजप सोबत न जाण्याच्या बाता मारणारे अवघ्या 3 महिन्यात हातात हात घालून भाजप सोबत सत्तेत सामील झाले. पालिकेतील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आघाडी केली असल्याचे सांगितले. दिवसेंदिवस पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली असून मी अमुक म्हणून घेणारे फक्त निवेदन देऊन फोटो सेशन करून जनतेची दिशाभूल करत आहेत की काय असा संशय बळावत चालला आहे. गत महिन्यात शहरातील अनेक भागातील पथदिवे वीज बिलासाठी बंद करण्यात आल्याची बाब पालिकेत झालेल्या बैठकीत समोर आली. त्यानंतर वेतनासाठी कर्मचाऱ्यांना काम बंद आंदोलन करावे लागले. इतकेच काय, कोरोना काळात जीवाची पर्वा न करता ज्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती व माहिती गोळा करण्याचे काम केले अशा आशा वर्करांचे मानधन देण्यासाठी पालिकेत पैसे नाहीत ही बाब लाजिरवाणी नाही का? आता वीज बिलासाठी पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवल्याने सत्ताधारी मंडळींवर शहरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन देणारी मंडळी आता आहे ते तोंडचे पाणी हिरावून घेणार का असा सवाल उपस्थित होत आहे. त्याला हे सर्व नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि काही जे सत्तेमध्ये सामील झालेले मंडळी आहेत यांचं नियोजन शून्य कारभार असल्यामुळे हे आज परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज जर ही वस्तुस्थिती बघितली तर नागरिकांनी जर लाईट बिल खंडित करण्यात वीज खंडित करण्यात आली तर फार मोठा आघात या जनतेवर होणार आहे आणि याला सर्वश्री जबाबदारी सत्ताधारी राहणार आहे. हा जो कारभार चाललेला आहे हे परोर दुर्दैव आहे आणि हे जर आज जर पेपरच्या बातम्या जर आपण बघितल्या तर इचलकरंजी जी नगरपालिकेची यामध्ये नाचंगी होत आहे आणि या कारभारासना जनता कंटाळलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये याला 100% धडा लागेल.